हे गाइज, नमस्ते. वेलकम बॅक टू चॅनल. कसे आहात सगळे? तर बाहेर सगळीकडे कोरोना चालू आहे जगामध्ये, आणि आता कमी होतोय, पण त्यासाठी आपल्याला काही प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. आणि त्यातलंच एक म्हणजे बाहेर जाताना कंपल्सरी मास्क तोंडावरती लावणे हे गरजेचं आहे. आणि ते जर फॉलो केलं तरच आपण आणि आपली मुलं, आपली सगळी फॅमिली सुरक्षित राहू शकतो. तर मी अशा प्रकारचे बाजारातनं मास्क विकत आणले होते, आणि याला आता जवळपास 15 ते 20 दिवस झालेत, पण याचे हाल फारच बेकार झालेले आहेत. अगदी याचे लेस, काही मास्क आहेत आमच्याकडे, काही लेसही तुटलेले आणि हे चुरगळलेले आहेत, अगदी कागदासारखे आहेत. आणि N95 मास्क कुठे अवेलेबल नव्हते त्यावेळेस, आता माहित नाही, आता चेक नाही केले मी, पण त्यावेळेस कुठेही अवेलेबल नव्हते म्हणून आम्ही हे मास्क घेतलेले. पण त्यानंतर याचाही काही उपयोग होईना म्हणून मी कापडी मास्क बनवायचा विचार केलाय. आणि माझ्या मुलाचा, भार्गवचा, मी एक शर्ट फाडलाय, थोडासा जुना झालेला होता तो शर्ट फाडलाय, आणि त्यापासून मी एक आज मास्क बनवणार आहे. जर तुम्हाला ते मास्क आवडलं तर नक्की शेअर करा, आणि बघूयात मास्क बनवायची प्रोसेस कशी आहे. तर मी हा शर्ट घेतलेला इथे, असा हा जुना शर्ट आहे भार्गवचा, आणि मी याला असं मधोमध फाडणार आहे. तुम्हाला लागेल तेवढ्या साईजचा तुम्ही शर्ट फाडू शकता, म्हणजे लहान मुलांसाठी थोडं कमी साईजचा आणि मोठ्या माणसांसाठी थोडं मोठ्या साईजचा कपडा फाडून घेऊ शकता. तर मी इथं मोठ्यांसाठी मास्क बनवते, तर मी ह्या साईजचा घेतलेला आहे. कपडा चुरगळलेला नसावा, म्हणजे त्याला जर चुरगळलेला असला तर त्याला इस्त्री करून घ्या, आणि अशा प्रकारच्या त्याच्या घड्या घालून घ्या सुरुवातीला. सुरुवातीला एक घडी घेऊन 4-5 घड्या बसतील एवढ्या साईजची एक घडी करायची, आणि ती कोपऱ्याने शिवून घ्यायची अगोदर. इस्त्री केलेली असेल तर ह्या घड्या थोड्या व्यवस्थित बसतात, म्हणजे निघत नाहीत, मग ते शिवायला पण थोडंसं बरं पडतं. नंतर अशाच प्रकारे दुसरी घडी ती शिवून घ्यायची व्यवस्थित. आणि ही इथे मी तिसरी पण घडी केलेली आहे. सगळ्यांना अगोदर कोपऱ्याने शिवून घ्यायचं व्यवस्थित. नंतर आता ही साईड पूर्ण झालेली आहे पलीकडची. आता ह्या साईडला मी शिवून घेणार आहे सेम तशाच प्रकारच्या घड्या करून इकडून पण शिवून घ्यायचंय कोपऱ्यांनी. व्यवस्थित शेवटपर्यंत शिवून घ्यायचंय, आणि नंतर बघायचं सगळ्या घड्या व्यवस्थित बसल्यात की नाही. वरचा पोर्शन थोडासा मोठा दिसत असेल तर काही हरकत नाही, कारण आपली हनुवटी पण झाकली जावी मास्कमध्ये, यामुळेच ते थोडासा मोठा ठेवलाय. यानंतर उरलेल्या शर्टमधूनच मी एक तुकडा फाडून घेतलाय शर्टचा. तो शर्टचा फाडलेला तुकडा, जे स्टिचेस होते ते झाकावेत म्हणून असा लावून घ्यायचा वरती, तोही शिवूनच घ्यायचा आहे. व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे. जसं एका साईडने स्टिच करून घेतलंय तसं सेम इकडूनही तसंच स्टिच करून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकदम शिवून घ्यायचं आहे.
याने एकच फायदा होतो की आतमध्ये जे घड्या घातलेल्या होत्या ते शिवून घेताना ते जे धागावरती दिसत होता तो झाकला जातो व्यवस्थित. आणि नंतर व्यवस्थित शिवून झाल्यानंतर हे एक्स्ट्राचं कापड राहिलेलं कट करून घ्यायचं. हे मी दोन इथे रबर बँड घेतलेले आहेत जे मुली केसांना लावायला वापरतात ते इलास्टिकचे बनलेले असतात. तर जेवढं तुमच्या कानाची साईज असेल तुम्ही अंदाज घेऊ शकता आणि ते स्ट्रेच पण होतं कमी जरी असलं तरी. मी थोडंसं कट करून घेतलं आहे रबर, मग ते परत अशा प्रकारे शिवून घ्यायचा आहे एक कोपरा. मी हे दोन्ही बाजूंना शिवून घेते. दोन रबर घेतले होते, दोन्ही साईडना जोडून घ्यायचेत. कमी जास्त होऊ नये म्हणून साईज घेऊन कट केलेत आणि शिवून घेते आता. आणि मास्क तयार झालेले. तर खूप सोपे पद्धत आहे मास्क बनवायची आणि हे मास्क रेडी झालेलं आहे. तर मी आता हे घालून दाखवते. अगदी यात फार कम्फर्टेबल वाटतं मला. आणि तुम्हाला हवं तसं इथे ऍडजस्ट करू शकता. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मी हे भार्गवसाठी छोटं मास्क बनवलं होतं. हॅलो, हाय, कॅन यू वेअर दिस मास्क? हे भार्गवचं मास्क आणि हे मी माझ्यासाठी बनवलेलं. ते खायचं नाही राजा? हां खायचं नाही.